नगरमधील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात राऊ युवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. सुरक्षिततेसाठी बसवलेल्या या सीसीटीव्हीचं लोकार्पण लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचं औचित्य साधून करण्यात आलं. सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नगरमधील राऊ प्रतिष्ठाननं मार्केट यार्ड मागील महात्मा फुले चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचं औचित्य साधून या सीसीटीव्ही यंत्रणेचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमास उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुरेंद्र गांधी, किशोर डाकवाले, सुनील रामदासी, किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, राऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल रासकर, नितीन शेलार, ज्ञानदेव रासकर, तुषार पोटे, हाजी अनवर खान, धनंजय जामगावकर, प्रतीक बारसे, शरद ठुबे, मोहन रासकर आदी उपस्थित होते. महात्मा फुले चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे परिसरात सुरक्षितता वाढवून चेन स्नॅचिंग सारखे महिलांना त्रासदायक असणाऱ्या प्रकारांना आळा बसण्यात मदत होणार आहे. या उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी राऊ युवा प्रतिष्ठानचं कौतुक केलंय. आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा आघाडीचे वकील आघाडीचे अध्यक्ष रावजी रासकर व त्यांच्या आज सारसनगर या भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं. निश्चितपणे आज आम्हाला भारतीय जनता पार्टीला कामाची गोष्ट की या सारस उपनगरामध्ये अतिशय काही मधल्या काळामध्ये अनेक चोऱ्या माऱ्या झाल्या आणि अनेक घटना घडल्या. निश्चितपणे या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून या आमच्या नगरच्या जनतेला निश्चितपणे या ठिकाणी गुन्हेगारी रोखण्यासाठी एक पायाबंद घालण्यासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे. निश्चितपणे मी या ठिकाणी राहुलजी रासकर यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण जसं मागच्या काळामध्ये पाण्याच्या टाकीचा प्रश्न मार्गी लावला त्याचप्रमाणे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पण या नगरकरांच्या समस्येचं जाणीव ठेवली. निश्चितपणे आपल्या माध्यमातून या नगरकरांचे जे प्रश्न आहेत आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीचे असतील सर्व नगरकरांना विनंती करतो की पुढे भविष्यकाळात आपल्या काही अडचणी आल्या तरी सर्वांवर संपर्क साधावा. आमच्या माध्यमातून जेवढं काही चांगलं काम करण्यात येईल नगरकरांसाठी ते शिकारांचं काम आम्ही या ठिकाणी करू. आमचे भारतीय जनता पार्टीचे वकील आघाडीचे शहर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट राऊजी रासकर यांच्या सौजन्याने व प्रयत्नातून आज महात्मा फुले चौकामध्ये नागरिकांच्या रक्षणासाठी समाजाच्या हितासाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा उपक्रम त्यांनी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी घेतला आणि जेव्हापासून खासदार दिलीपजी गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राऊजी रासकर यांनी काम सुरू केलं, वकील संघटनेचं अध्यक्षपद मिळवलं तेव्हापासून गेल्या 4-5 महिन्यामध्ये त्यांनी या शहरातील नागरिकांसाठी वकिलांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांवर आंदोलनं करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा जो हा सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा उपक्रम आहे या भागातील त्यांनी सांगितलं की महिलांची छेडछाड होत असेल, या भागामध्ये घरपड्या होत असतील, चोऱ्या होत असतील, तर पोलिसांना ते चोर पकडण्यासाठी त्यांनी हे कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत. तर तसं पाहिलं तर पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त केलं पाहिजे. नागरिकांनी या ठिकाणी येऊन त्यांना या कार्यक्रमाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत की तुम्ही एक चांगला उपक्रम या भागामध्ये घेतलेला आहे. सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेत सीसीटीव्ही यंत्रणा बसवली असल्याचं ॲडव्होकेट रासकर यांनी सांगितलं. लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौकात राऊ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं तसेच भारतीय जनता पार्टी वकील आघाडीच्या वतीनं या परिसरातील महिलांच्या भगिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये चोऱ्याचं प्रमाण या ठिकाणी वाढलेलं आहे. तसेच महिलांची छेडछाडीचं प्रमाण, पाळत ठेवून लोकांच्या बॅग ओढून नेणं सर्वात जास्त प्रमाण या भागात होत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन राऊ युवा प्रतिष्ठानच्या वतीनं SP साहेबांना निवेदन देण्यात आलं, कोतवाली पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं. या परिसरातील मार्केट परिसरातील स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी राऊ युवा प्रतिष्ठानने केली पण प्रशासनानं दखल न घेत शेवटी राऊ युवा प्रतिष्ठानने स्वखर्चानं या परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी खासदार दिलीपजी गांधी साहेब यांचं मार्गदर्शनाखाली सुरेंद्र गांधी, श्रीपादजी छिंदम साहेब, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलं आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं लोकांच्या कल्याणासाठी व लोकांच्या रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आलेला. या कार्यक्रमास प्राध्यापक अमोल खाडे, किशोर भिंगारदिवे, भाऊसाहेब घरवाडवे, बंटी डापसे, शरद मुळे, पांडुरंग डोगरे, सिद्धांत शिंदे, मंदार पळसकर, भारत रासकर, संतोष गर्जे, प्रवीण कोल्हे, सूरज पुंड, अज्जूभाई शेख, निलेश फुलसौंदर, ॲडव्होकेट प्रदीप ढाकणे, नितीन जोशी, अफसर खान, शशिकांत पालवे, महेश सब्बन, साहिल सय्यद, रोशन गांधी, अभिषेक शिंदे, संदीप पवार, पप्पू गर्जे, शिवाजी पालवे, राऊ प्रतिष्ठानचे सदस्य तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.